भीमा गाढवाला काही केल्या पहाटे जाग येत नसे. त्याच्या मदतीला आली त्याची एक चिंटुकली मैत्रीण. भीमा पहाटे लवकर कसा काय उठायला लागला बघूया ही गमतीदार गोष्ट. गोष्टीचं नाव आहे झोपाळू भीमा. लेखक आहे किरण कस्तुरिया. चित्र काढली आहेत श्वेता मोहापात्रा. मराठीमध्ये अनुवाद केला आहे मुकुंद टाकसाळे. आणि हे पुस्तक प्रथम बुक्स पब्लिकेशन्सचं आहे. रामू धोब्याच्या गाढवाचं नाव आहे भीमा. भीमाला झोपायला खूप आवडायचं. सकाळी लवकर उठणं त्याला अगदी नको वाटायचं. रामू धोबी मग भीमाला खूप रागवायचा. एक दिवस शेजारच्या गौरी गाईने त्याला विचारलं, हमा भीमा तू असं दुःखी का रे बाबा? भीमा म्हणाला, अगं काय सांगू तुला, पहाटे लवकर जागच येत नाही मला. तू मला पहाटे लवकर उठवशील का? हो नक्की, गौरी म्हणाली. दुसऱ्या दिवशी पहाटे गौरी जोर जोरात हंबरली, हमा हमा. पण डाराडूर झोपलेल्या भीमाला काही जाग आली नाही. संध्याकाळी भीमा नदीवरून परतला. तिथे मोती कुत्रा आला होता. तो मोतीला म्हणाला, ए मोती, मला पहाटे जागच येत नाही रे, तू उठवशील का मला? हो नक्की, मोती म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे मोती भुंकला, पण भीमा उठला का? मुळीच नाही. त्या संध्याकाळी भीमाला चिनू कोंबडा भेटला. भीमा चिनूला म्हणाला, अरे तू तर कोंबडा आहेस, तू पहाटे आरवतोस आणि सगळ्यांना झोपेतून उठवतोस, तू मलाही उठवशील का? हो नक्की, चिनू म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे चिनू असं जोर जोरात आरवला, पण भीमा जागा झाला का? छे नाव नको. त्या संध्याकाळी भीमाला भेटला काळू कावळा. काळू आपला मजेत काव काव करत होता. काळू, तू मला पहाटे उठवशील का रे? त्याने विचारलं. काळू म्हणाला, का नाही, मी तुला नक्कीच ओरडून उठवेन. दुसऱ्या दिवशी पहाटे काळू कावळा काव 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 असं करून थकला, पण भीमा आपला डाराडूर. भीमा बिचारा अगदी निराश झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे आली एक माशी आणि बसली जाऊन भीमाच्या नाकाशी. आछी आछी, जोरदार शिंका येऊन भीमा ताडकन उठला. अरेच्चा, कसा बरं उठलो झोपेतून आज लवकर. मी उठवलं तुला, माशी म्हणाली. खरंच, तू मला असं रोज पहाटे उठवशील का ग? हो नक्की, माशी म्हणाली. भीमा आता खुश झाला. माशीची युक्ती त्याला पहाटे उठायला चांगलीच उपयोगी पडली. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मया www.books-flip.com.